आज आम्ही अंगणवाडी सेविकांच्या संदर्भामध्ये त्यांचं मानधन वाढावं, ग्रॅज्युएटी मिळावी, सरकारी कर्मचारी संघात त्यांना दर्जा देण्यात यावा आणि पेन्शन त्यांची मिळावी याच मागणीची लढाई लढली. 12वीच्या जो पेपर गणिताचा आज बाहेर आला सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्या संदर्भामध्ये आज विचारणा केली. कारण पहिल्या पेपरच्या वेळेलासुद्धा जो इंग्लिशचा पेपर होता त्यावेळेसुद्धा पेपरमध्ये काही चुका जमलेल्या, नंतरच्या काळामध्ये हिंदी आणि मराठी पेपरमध्ये पण काही गोष्टी झाल्या, आणि आज गणिताच्या पेपराच्या बाबतीमध्ये पण अर्धाच पेपर सोशल मीडियाचे. जेव्हा की सांगितलेलं आहे की 10 मिनिटांपूर्वी तुम्ही केंद्रामध्ये फोन न्यायचा नाही आहे, पेपर द्यायचा नाही आहे, पेपर टाईमलाच द्यायचा आहे, अशा वेळेला अर्धाच पेपर पुढे आलाच कसा. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची माहिती करण्यासंदर्भात द्यावी असं आम्ही या ठिकाणी विचारणा केलेली आहे. पण मॅडम, जे सर्वसामान्य जे मुलं आहेत जे अभ्यास वर्षानुवर्षे करतात त्यांच्यावर कुठेतरी, म्हणूनच तर आम्ही हा प्रश्न विचारला ना की जे मुलं अभ्यास करतात, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 12वी ह्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जीवनाचा एक मौल्यवान टप्पा असतो, आणि सगळ्यात गोष्ट की मुलं वर्षभर अभ्यास करतात त्याच्याबरोबर पालकसुद्धा चिंतित असतात. पालकसुद्धा सातत्याने मुलांना म्हणजे कालच मला काही 2-3 पॅरेंट्स भेटले, रांगत होते की अरे मुलाची परीक्षा आहे, रात्रभर लागते, उद्या पेपर आहे. मग अशा वेळा अशा घटना होतात, त्यामुळे मुलांचं पण नुकसान तर होतंच पण पालकांची चिंतासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे अशा घटना होऊ नये त्यासाठी मी विनंती तेच केली की HSC बोर्डाने याच्यामध्ये लक्ष द्यायला पण राज्य शासनाने याच्यामध्ये इंटरव्हिन करावं. मॅडम, संदीप देशपांडे जे हे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे, कसं बघता एका कार्यकर्ते असं आहे की काँग्रेसी म्हणून आम्ही कधीही कुठल्याही हिंसेचं समर्थन करणार नाही आहे, आणि त्यामुळे ही घटना दुर्दैवी असं कोणावरती होऊ नये. दुर्दैवाने राजकारणाची जी पातळी आहे ती दिवसेंदिवस खाली होत आहे, बोलण्याच्या माध्यमातून, वागण्याच्या माध्यमातून, वर्तनातून ती थांबावी अशी माझी नम्रतेचं आवाहन. थँक्यू.